वेलकम स्टूडेंट टू दी सेकेंड लेक्चर ऑफ यूनिट 3 ऑफ कैलकुलस ऑफ सेवरल वेरिएबल्स. इन द प्रीवियस लेक्चर वी हैव डिस्कस टेलर्स थ्योरम फॉर द फंक्शन एफ ऑफ एक्स एंड द मैकलॉरिन थ्योरम फॉर द फंक्शन ऑफ एक्सपेंशन ऑफ एफ ऑफ एक्स वाई. ओके, सो इन दिस लेक्चर वी आर गोइंग टू डिस्कस द एग्जाम्पल्स बेस्ड ऑन दिस थ्योरम. सो फर्स्ट ऑफ ऑल वी शुड नो दैट देअर स्टेटमेंट, त्यांचे स्टेटमेंट काय ते माहीत पाहिजे आपल्याला, तरच आपल्याला यांचे एक्झाम्पल्स त्यावरचे काय करता येईल, आपल्याला सॉल्व्ह करता येतील. ओके, सो फॉर्म्युला फॉर टेलर्स थेरम फॉर फंक्शन ऑफ टू व्हेरिएबल्स, हे दोघं लर्न असले पाहिजे, लर्न करायची गरज नाही. बघा, एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल्स टू एफ ऑफ ए बी प्लस एच एफ एक्स ॲट ए बी प्लस के एफ ऑ ॲट ए बी, 1/2 factorial, this is the expansion of h into dabba by dabba x plus k into dabba by dabba y bracket square. Okay, a plus b bracket square se expansion hai. Then 1/3 factorial, this is the h into dabba by dabba x plus k into dabba by dabba y bracket raised to cube se expansion asnar. Okay, and so on. Mag Maclaurin theorem che मध्ये काय करतो आपण, ए आणि बी ची व्हॅल्यू काय पुट करतो, इथे ए आणि बी ची व्हॅल्यू काय पुट करतो, 0 0. एच च्या ठिकाणी काय पुट करतो, एक्स. के च्या ठिकाणी काय पुट करतो, वाय. सो सेम फॉर्म्युला असणारे, फक्त हा लर्न केल्यानंतर तुम्हाला हा लर्न इझिली होऊन जाईल. त्यामुळे जर मार्क्स पाहिजे असतील तर हे मस्ट आहे तुम्हाला. सो आता येऊ आपण आपल्या प्रॉब्लेम्स कडे. सो एक्सपांड एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस एक्स मायनस वाय स्क्वेअर इन दी पॉवर ऑफ एक्स मायनस ए अँड वाय मायनस टू. सो आपल्याला ह्या पॉवर्स मध्ये दिस एक्स, हे एक्सप्रेशन काय करायचं, आपल्याला एक्सपांड करायचं, म्हणजे हे जे एक्सप्रेशन आहे ते टोटली या दोघांच्या पॉवर मध्ये लिहिता आलं पाहिजे. सो कोणता थेरम यूज होणार आहे, पॉइंट गिव्हन आहे. बघा, ए इज इक्वल्स टू काय 1 आहे आणि बी इज इक्वल्स टू काय 2. सो इथे आपल्याला पॉइंट गिव्हन आहे म्हणून टेलर थेरमचा काय करावा लागणार आहे, यूज करावा लागणार आहे. सो एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल्स टू एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस एक्स वाय स्क्वेअर. सो ए इज इक्वल्स टू 1, बी इज इक्वल्स टू 2. Here we know that x is equals to a plus h t. Okay, so t ची व्हॅल्यू किती असणार आहे, 1 असणार आहे. t ची व्हॅल्यू किती असणार आहे, 1 असणार आहे. म्हणजे h इज इक्वल्स टू काय, x मायनस a. म्हणजे एक h, a ची व्हॅल्यू किती आहे आपण फाइंड आउट केलेली, 1. सो x मायनस 1. h ची व्हॅल्यू किती आहे, x मायनस 1. सिमिलरली ही एच ची व्हॅल्यू असणारी ही कसली असणार आहे, के इज इक्वल्स टू वाय मायनस 2. ए इज इक्वल्स टू 1, बी इज इक्वल्स टू 2. टेलर्स थेरमसाठी लागणाऱ्या सर्व व्हॅल्यू आपण काय केलेले, तर आधी कॅल्क्युलेट करून घेतलंय. फक्त काम एकच उरलंय, फॉर्म्युला लिहायचं आहे. फॉर्म्युल्यावरनं त्या सगळ्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायच्या आणि त्या फॉर्म्युल्यामध्ये काय करायचे आहे, पुट करायचे आहेत, म्हणजे आपलं आउटकम येणार आहे. सो टेलर्स थेरम माहीत असेल तरच पुढचे एक्सपान्शन सॉल्व्ह करता येईल. दी टेलर्स एक्सपान्शन वी हॅव एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल्स टू एफ ऑफ ए बी प्लस एच इन टू एफ एक्स प्लस के इन टू एफ वाय प्लस 1/2 factorial एच स्क्वेअर एफ डबल एक्स प्लस 2hk एफ एक्स वाय प्लस के स्क्वेअर एफ वाय स्क्वेअर ॲट पॉइंट ए बी प्लस 1/3 factorial एच क्यूब एफ ट्रिपल एक्स ॲट ए बी प्लस 3h² के एफ डबल एक्स वाय ॲट ए बी प्लस 3hk² एफ एक्स डबल वाय ॲट ए बी प्लस के क्यूब एफ ट्रिपल वाय ॲट ए बी आहे ना लक्षात, अँड सो ऑन. सो दिस इज एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल्स टू एफ ऑफ ए बी. सो ए ची व्हॅल्यू किती, 1. बी ची व्हॅल्यू किती, 2 पुट केली.
व्हाट इज एच, एच इज एक्स मायनस वन, आताच कॅल्क्युलेट केलेला आहे ना, एच इज एक्स मायनस वन, के इज वाय मायनस टू, फक्त फॉर्म्युलामध्ये पुट करत चालायची आहे व्हॅल्यू. इथे एफ ऑफ वन टू प्लस एक्स मायनस वन इन ऍट इन टू एफ एक्स ऍट वन टू प्लस वाय मायनस टू एफ ऑफ ऍट वन टू प्लस वन अपॉइंट टू फॅक्टोरियल मीन्स वन अपॉइंट टू. सो एच स्क्वेअर इज एक्स मायनस वन, एच स्क्वेअरच्या ठिकाणी काय, एक्स मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर एफ एक्स एक्स ऍट वन टू प्लस टू टाइम्स एच के, म्हणजे टू टाइम्स एक्स मायनस वन इंटू वाय मायनस टू एफ एक्स वाय ऍट वन टू प्लस वाय मायनस टू ब्रॅकेट स्क्वेअर एफ डबल वाय ऍट वन टू प्लस वन अपॉन थ्री फॅक्टोरियल, थ्री फॅक्टोरियल इज इक्वल्स टू व्हॉट, वन इंटू टू इंटू थ्री, सो दिस इज नथिंग बट सिक्स. सो वन अपॉन थ्री फॅक्टोरियल इज वन अपॉन सिक्स. एच क्यूब इज एक्स मायनस वन ब्रॅकेट क्यूब एफ ट्रिपल एक्स ऍट वन टू प्लस थ्री एक्स मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर वाय मायनस टू. फॉर्म्युला लर्न असेल तरी ते फक्त व्हॅल्यू काय करायचे तुम्हाला सबस्टिट्यूट करायचे पुट करायचे आहेत. सो एफ डबल एक्स वाय वन टू प्लस थ्री एक्स मायनस वन वाय मायनस टू ब्रॅकेट स्क्वेअर एफ एक्स डबल वाय ऍट वन टू लास्ट एफ इज वाय मायनस टू ब्रॅकेट क्यूब एफ ट्रिपल वाय ऍट वन टू. गिव्ह इट एज इक्वेशन नंबर वन. बघा मग आता काय काय लागणार आहे आपल्याला, एफ ऑफ वन टू लागणार आहे, देन एफ एक्स म्हणजे एफचं पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचा आणि त्याच्यात एक्सच्या ठिकाणी वन वायच्या ठिकाणी टू पुट करायचा. हे सगळे काय लागणार आहेत आपल्याला कॅल्क्युलेट करावे लागणार आहेत. सो हे कॅल्क्युलेट केले तर डायरेक्टली तिथे व्हॅल्यू पुट करून द्यायचे आहेत. सो एफ एक्स वाय इज इक्वल्स टू एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस एक्स वाय स्क्वेअर. सो आपल्याला एफ ऑफ वन टू लागणार आहे, म्हणजे एक्सच्या ठिकाणी काय पुट केलं, वन वायच्या ठिकाणी टू. सो वन क्यूब प्लस टू क्यूब, टू क्यूब इज एट, एट प्लस वन इज नाईन, नाईन प्लस वन इंटू टू स्क्वेअर फोर, नाईन प्लस फोर इज थर्टीन. सो एफ एक्स याचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्या, थ्री एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. सो पॉइंट तर सेमच असणार आहे, म्हणजे एक्सची व्हॅल्यू वन पुट करा, वायची टू पुट करा, टू चे टू स्क्वेअर इज फोर, फोर प्लस थ्री इज सेवन. सो एफ वाय कॅल्क्युलेट करा, काय काय एफ वाय लागणार आहे, एफ डबल एक्स एफ एक्स वाय लागणार आहे, देन एफ डबल वाय लागणार आहे, एफ ट्रिपल एक्स एफ डबल एक्स वाय लागणार आहे, एफ एक्स डबल वाय एफ ट्रिपल वाय लागणार आहे ना. सो हे सगळे त्या पॉइंटला काय करणार आहोत आपण, कॅल्क्युलेट करणार आहे आणि त्या फक्त आणि फक्त तिथे काय करायचं आपल्याला पुट करायचे, डम करायचे. ओके, सो एफ वाय म्हणजे याचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय, थ्री वाय स्क्वेअर प्लस टू एक्स वाय. इथे पुन्हा वायच्या ठिकाणी टू पुट करा, एक्सच्या ठिकाणी वन पुट करा, तो सिक्स्टीन येईल. एफ डबल एक्स याचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे काय, सिक्स एक्स. पुन्हा त्या वन टू ला पुट केलं, फाइंड आउट केलं तर काय येईल, जस्ट सिक्स इंटू वन सिक्स. एफ एक्स वाय काय येईल, टू वाय. एफ एक्सचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय म्हणजे ही टर्म तर झिरो होऊन जाईल, वाय स्क्वेअरचा काय होऊन जाईल, टू वाय. आणि वायची व्हॅल्यू काय आहे, टू 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 इंटू टू फोर. इथपर्यंत आलो आहे, खूपच इझी आहे, फक्त आणि फक्त टेलर्स थेरम आणि मॅक्लॅरन थेरम माहीत पाहिजे आपल्याला. देन एफ डबल वाय, दिस इज अवर एफ ऑफ वाय, सो टेक पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस विथ रिस्पेक्ट टू वाय. सो सिक्स वाय प्लस टू एक्स, सिक्स वाय प्लस टू एक्स अँड पुट द व्हॅल्यू ऑफ एक्स एज वन, वाय एज टू. सो टू प्लस ट्वेल्व इज फोर्टीन. एफ ट्रिपल एक्स, this is double x, so take partial derivative of this with respect to x, so we get just here is 6. So we have no x and y to put the value of x and y, so we get f triple x at 1 to is just 6. Then this is f double x, we have to take its partial derivative with respect to y, so this is constant with respect to y, so its derivative is 0 at point 1 to, it will also give 0. देन एफ एक्स वायचा काय घ्यायचा, पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय, सो वी गेट टू. सो हिअर इज टू. नाऊ एफ डबल वाय सिक्स वाय प्लस टू एक्स, सो इट्स पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय, वी गेट जस्ट हिअर सिक्स. सो ऍट पॉइंट वन टू इट इज ऑल्सो ए सिक्स. पुटिंग ऑल दिस व्हॅल्यू इन वन, मग ह्या काय केलं, आपण सगळ्या व्हॅल्यू काय केलेल्या इथे पुट केलेल्या. एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल्स टू, दिस इज अवर गिव्हन फंक्शन, प्लस एफ ऑफ वन टू इज, आठवतंय ना, एफ ऑफ वन टू काय कॅल्क्युलेट केलेलं आपण, थर्टीन.
एफ ऑफ वन टू का है 13 प्लस दिस इज एक्स माइनस वन इंटू सेवन प्लस वाई माइनस टू इंटू सिक्सटीन देन वन अपॉन टू एक्स माइनस वन ब्रैकेट स्क्वायर इंटू सिक्स एक्स माइनस वन वाई माइनस टू इंटू फोर देन यर वाई माइनस टू ब्रैकेट स्क्वायर इंटू फोर्टीन देन वन अपॉन सिक्स एक्स माइनस वन ब्रैकेट क्यूब इंटू सिक्स प्लस थ्री एक्स माइनस वन स्क्वायर वाई माइनस टू इंटू जीरो प्लस थ्री इंटू एक्स माइनस वन वाई माइनस टू ब्रैकेट स्क्वायर इंटू टू प्लस वाई माइनस टू ब्रैकेट क्यूब इंटू दिस सिक्स आणि हे काय केले नंतर आपण जस्ट काय केलेले सिम्प्लिफाय केलेले कस काय बघा थर्टीन एज इट इज ठेवला देन सेवन एक्स माइनस वन एज इट इज ओके देन सिक्सटीन वाय मायनस टू एज इट इज देन दिस टू डिवाइड सिक्स म्हणजे टू सिक्सला पण डिवाइड करेल फोरला पण डिवाइड करेल फोर्टीनला पण डिवाइड करेल सो इथे काय होणार आहे थ्री एक्स मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर इथे काय होईल टू एक्स मायनस वन इंटू सॉरी इथे काय होईल आपलं टू उरेल ना टू एक्स मायनस वन इंटू वाय मायनस टू इथे काय होईल सेवन इंटू वाय मायनस टू ब्रॅकेट स्क्वेअर इथे बघा हा सिक्स आहे याला पण डिवाइड करेल याला पण डिवाइड करेल ही टर्म ही होल टर्म काय होऊन जाणार आहे तुमची झिरो होऊन जाणार कारण की झिरोने मल्टीप्लाय केले नाही इथे थ्री इंटू सिक्स या दोघांचा काय होईल प्रॉडक्ट होईल आणि त्याला सिक्स डिवाइड करेल इथे पण सिक्सला सिक्स डिवाइड करेल सो व्हॉट वी गेट एक्स मायनस वन ब्रॅकेट क्यूब प्लस दिस टर्म इज टोटली झिरो सो वी गेट हिअर एक्स मायनस वन वाय मायनस टू ब्रॅकेट स्क्वेअर बिकॉज थ्री इंटू टू इज सिक्स आणि दिस सिक्स इज डिवायडेड बाय दिस सिक्स इज वन आणि लास्ट स्टेप काय असेल वाय मायनस टू ब्रॅकेट क्यूब सिक्स अपॉन सिक्स इज वन सो दिस इज द एक्सपान्शन ऑफ एफ ऑफ एक्स वाय इन टर्म्स ऑफ एक्स मायनस वन इंटू वाय मायनस टू बघा सगळ्या पॉवर ज्या आहेत त्या एक्स मायनस वन आणि वाय मायनस टूच्याच पॉवरमध्ये ना म्हणजे दिस इज दी अवर फायनल सोल्युशन खूपच इझी होतं या टाईपचे तुम्हाला प्रॉब्लेम असणार आहेत नाउ सेकंड एक्झाम्पल प्रूव दॅट Prove that e raised to ax sin by is equals to by plus abxy plus e raised to 4 upon 6 in bracket a cube x cube minus 3ab square xy square into sin v plus 3a square bx square y minus b cube y cube into cos v where u is equals to a theta x v is equals to b theta y बघा इथे काही घाबरायचं काम नाही ठीक आहे की इतकं कॉम्प्लिकेशन्स कसं काय आलेत फक्त एक लक्षात ठेवायचं पॉईंट दिलेत का आपल्याला इथे एक्स मायनस वन आणि वाय मायनस टू या टाईपचे नाही म्हणजे इथे कोणता थेरम युज करायचा आपल्याला मॅक्लॅरन थेरम सो हे काय आपलं एफ ऑफ एक्स वाय दिस इज अवर एफ ऑफ एक्स वाय वी यूज मॅक्लॅरन्स एक्सपान्शन विथ दी रिमाइंडर आफ्टर थ्री टर्म्स आफ्टर थ्री टर्म्स रिमाइंडर असणारे ते एक्सपान्शन काय करायचं आपल्याला राईट डाऊन करायचं सो एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल्स टू एफ ऑफ झिरो झिरो x into fx at 0, 0 plus y into f at 0, 0 like this 1 upon 2 this term 1 upon 6 this term okay where theta lies between 0 to 1 puna tes karayche f of xy is equals to e raised to x into sin by so baga kay kay lagnar ahe ite f of 0, 0 lagel fx 0, 0 lagel fy at 0, 0 lagel एफ डबल एक्स ॲट झिरो झिरो एफ एक्स वाय ॲट झिरो झिरो एफ डबल वाय ॲट झिरो झिरो एट ट्रिपल एक्स ॲट थिटा एक्स कॉमा थिटा वाय इथे केअरफुली लक्षात घ्या रिमाइंडर आफ्टर थ्री टर्म्स घेतलेला आहे थिटा एक्स कॉमा थिटा वाय जास्त एक्सपांड न करण्यापेक्षा इथे फक्त रिमाइंडर आफ्टर काय घेतलंय त्यांनी थ्री टर्म्स बघा ना हे एक्सपान्शन कसलं आहे तुमचं हे कसलं एक्सपान्शन आहे ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबचं एक्सपान्शन आहे ना म्हणजे फक्त आपल्याला कुठे वन अपॉन थ्री फॅक्टर म्हणजे वन अपॉन सिक्स पर्यंत जायचं आणि इथे काय पुट करायचं थिटा एक्स थिटा वाय माहितीच असेल मॅक्लॅरन थेरम
स्टेप लेक्चर असेल तर येईलच. लास्ट स्टेप इथे मेन्शन नाही केलेली आहे. ओके, सो दिस इज थीटा एक्स कॉमा थीटा वाय. सो आपल्याकडे हे गिव्हन आहे. आता एफ ऑफ झिरो झिरो म्हणजे एक्सची व्हॅल्यू झिरो, वायची व्हॅल्यू झिरो, साईन बी इंटू झिरो, साईन झिरो, साईन झिरो इज झिरो, सो झिरो इंटू एनिथिंग इज झिरो, सो वी गेट हिअर झिरो. एफ एक्स व्हॉट वी गेट, एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, मग इथे ई रेस टू एक्स आणि ए एक्सचा डेरिव्हेटिव्ह ए साईन बी वाय ॲज इट इज. इथे पुन्हा झिरो एफ एक्स ॲट झिरो झिरो काय होऊन लागेल, झिरो, कारण की साईन झिरो काय असतो आपला, झिरो असतो. अगेन एफ वाय, एफ वाय घेतला म्हणजे ई रेस टू एक्स ॲज इट इज, साईन बी वायचा डेरिव्हेटिव्ह कॉस बी वाय आणि बी वायचा डेरिव्हेटिव्ह बी, सो इथे काय येईल, बी इंटू ई रेस टू झिरो, ई रेस टू झिरो इज व्हॉट वन, सो बी इंटू कॉस बी, इथे वायची व्हॅल्यू काय झिरो, झिरो इंटू बी इज झिरो, कॉस झिरो इज वन, ई रेस टू ए एक्स म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय झिरो, झिरो इंटू ए इज झिरो, सो ई रेस टू झिरो काय असतो वन, सो वी गेट जस्ट हिअर इज बी. सिमिलरली एफ डबल एक्स वी गेट हिअर फ्रॉम दिस ए स्क्वेअर ई रेस टू एक्स साईन बी वाय, सो अगेन झिरो, कारण की ते साईनची टर्म असेल तर ती काय भेटणार आहे आपल्याला, झिरोच देणार आहे, कारण की साईन झिरो ऑलवेज काय असतो झिरो. अगेन इथे काय भेटेल, मग एफ एक्स वाय काय येईल, एसा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय म्हणजे ए इंटू ई रेस टू एक्स साईन बी वायचा डेरिव्हेटिव्ह कॉस बी वाय आणि बी वायचा काय बी, सो ए बी इंटू ई रेस टू एक्स इंटू कॉस बी वाय, सो आफ्टर पुटिंग द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय वी गेट ए बी. नाऊ एफ वाय दिस, सो पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट हिअर विथ रिस्पेक्ट टू वाय, सो कॉस बी वायचा डेरिव्हेटिव्ह काय मायनस साईन बी वाय आणि बी वायचा बी, सो मायनस बी स्क्वेअर ई रेस टू एक्स साईन बी वाय आणि साईनची व्हॅल्यू झिरो असणार आहे झिरोला, म्हणून झिरो. अगेन एफ ट्रिपल एक्स एफ डबल एक्स वरून सांगता येईल ए क्यूब येऊन लागेल फक्त आणि इथे साईनचा काय होऊन जाईल, एक नाही सेम असणार आहे ए क्यूब ई रेस टू एक्स साईन बी वाय, इथे काय होऊन जाईल, हा कोणत्या पॉईंटला फाइंड आउट करायचं आहे, थीटा एक्स आणि थीटा वायला, म्हणजे एक्सच्या ठिकाणी काय पुट करायचं आपल्याला, थीटा एक्स आणि वायच्या ठिकाणी थीटा वाय, सो ए स्क्वेअर बी इंटू ए रेस टू ई रेस टू ए इन्स्टेड ऑफ एक्स वी हॅव टू पुट थीटा एक्स, सो ए इंटू थीटा एक्स प्लस कॉस बी इंटू थीटा वाय. नाऊ नेक्स्ट एफ डबल एक्स ऑफ वाय, एफ डबल एक्स ऑफ वाय, सो दिस इज अवर एफ डबल एक्स, सो वी हॅव टू टेक पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस विथ रिस्पेक्ट टू वाय, सो ए स्क्वेअर ई रेस टू एक्स एज इट इज एज वी आर टेकिंग पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय, सो इट्स डेरिव्हेटिव्ह इज कॉस बी वाय इंटू बी, सो वी गेट हिअर ए स्क्वेअर इंटू बी ई रेस टू एक्स कॉस बी वाय, सो जस्ट वी हॅव टू पुट थीटा एक्स अँड थीटा वाय ऍट द प्लेस ऑफ एक्स अँड वाय, सो वी गेट लाईक दिस. नाऊ दिस इज अवर एफ एक्स वाय, वी हॅव टू टेक पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस विथ रिस्पेक्ट टू वाय, सो वी गेट हिअर कॉस बी वायचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह काय असेल, मायनस साईन बी वाय इंटू बी, सो मायनस ए बी स्क्वेअर ई रेस टू एक्स साईन बी वाय, आणि एक्स आणि वायच्या ठिकाणी काय पुट करायचं आहे, थीटा एक्स थीटा वाय, ते आपण काय केलेले पुट केलेले. लास्ट स्टेप एफ ट्रिपल वाय, सो दिस इज एफ डबल वाय, सो वी गेट हिअर मायनस बी क्यूब ई रेस टू एक्स साईन बी वायचा डेरिव्हेटिव्ह कॉस बी वाय, अँड जस्ट पुट एक्स अँड वायच्या ठिकाणी काय पुट करायचं आहे, थीटा एक्स थीटा वाय, सो वी गेट हिअर लाईक दिस, हेन्स इक्वेशन वन बिकम्स. मग काय केलेलं आपण पुट करून दिलेलं आहे, बघा काही टर्म्स काय असणार आहेत यांच्यामुळे काय होऊन जाणार आहे झिरो झिरो, सो एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल्स टू ई रेस टू एक्स इंटू साईन बी वाय. ओके, दिस इज अवर गिवन फंक्शन म्हणून, ठीक आहे,
याचे इक्वल्स टू काय असणार आहे दिस. बघा एफ ऑफ झिरो झिरो काय मग आपल्याकडे आलेलं एफ ऑफ झिरो झिरो ही झिरो. देन व्यवस्थित लक्ष द्या, देन एक्स इंटू एफ एक्स ऍट झिरो झिरो काय आलेलं एफ एक्स ऍट झिरो झिरो अगेन ए झिरो. सो दिस टर्म इज अगेन झिरो. देन नेक्स्ट टर्म इज बी इंटू वाय, सो वी गेट बी वाय वन प्लस वन अपॉइंट टू. इथे काय असेल एफ डबल एक्स ऍट झिरो झिरो म्हणजे ही टर्म काय झाली तुमची टोटली झिरो. टू एक्स वाय इंटू एफ एक्स वाय काय आलेला आपला टू एक्स वाय इंटू एफ एक्स वाय काय आलेला आपला ए बी. सो हिअर वी गेट टू एक्स वाय इंटू ए बी प्लस वाय क्यूब सॉरी वाय स्क्वेअर इंटू एफ डबल वाय काय आलेला आपला झिरो आलेला आहे. सो दिस टर्म इज झिरो प्लस वन अपॉन सिक्स फॉर्म्युलेनुसार एक्स क्यूब ए क्यूब ई रेस टू एक्स स्क्वेअर एज इट इज. एफ ट्रिपल एक्स काय आलेला आपल्याकडे ए क्यूब आहे ना, म्हणजे इथे काय होऊन जाईल इथे एक्स क्यूब होता ठीक आहे. एक्स क्यूब ए क्यूब ए ही व्हॅल्यू ना ए रेस टू थिटा एक्स इंटू साईन बी थिटा वाय प्लस थ्री एक्स स्क्वेअर वाय ए स्क्वेअर बी इंटू ई रेस टू थिटा एक्स कॉस बी थिटा वाय. लक्षात येत आहे ना, थ्री एक्स स्क्वेअर वाय एफ डबल एक्स वाय आत्ताच कॅल्क्युलेट केलेलं आहे ना. एफ डबल एक्स वाय ही व्हॅल्यू जशीच्या तशी इथे काय केलेली आपण पुट केलेली आहे. नाऊ नेक्स्ट इज थ्री एक्स वाय स्क्वेअर आणि एफ एक्स डबल वाय काय कॅल्क्युलेट केलेलं आहे एफ एक्स डबल वाय ही टर्म मायनस ए बी स्क्वेअर ई रेस टू ए थिटा एक्स इंटू साईन बी थिटा वाय. सो मायनस ए बी स्क्वेअर ई रेस टू ए थिटा एक्स इंटू साईन बी थिटा वाय प्लस वाय क्यूब नंतर एफ ट्रिपल वाय काय कॅल्क्युलेट केलेलं आहे हे आलेलं आहे ना डायरेक्टली जशीच तशी इथे काय केलेली आहे आपण त्याची व्हॅल्यू काय केलेली आहे पुट केलेली आहे. बघा मग आफ्टर सिम्प्लिफिकेशन काय काय होईल चेंजेस, झिरो प्लस झिरो झिरो सो रिमेनिंग इज प्लस बी वाय प्लस बी वाय. हिअर वॉट वी गेट दिस इज झिरो दिस इज झिरो सो ए बी टू एक्स वाय सो दिस टू गेट्स कॅन्सल विथ दिस टू सो वी गेट हिअर ए बी एक्स वाय सो ए बी एक्स वाय. नाऊ नाऊ नेक्स्ट स्टेप इज वन अपॉन सिक्स. ए रेस टू ए थिटा एक्स प्रत्येक टर्म मध्ये कॉमन आहे आपल्याकडे ठीक आहे. व्यवस्थित लक्ष द्या, गिवन काय यू इज इक्वल्स टू ए थिटा एक्स म्हणजे यू थिटा एक्स असेल तिथे काय पुट करायचं आपल्याला सॉरी ए थिटा एक्स असेल तिथे काय पुट करायचं यू आणि बी थिटा वाय असेल तिथे काय पुट करायचं आपल्याला व्ही. सो बघा लिसन केअरफुली हिअर वी गेट ई रेस टू ए थिटा एक्स सो वी कॅन पुट इन्स्टेड ऑफ ए थिटा एक्स वी पुट हिअर यू. हिअर अगेन ई रेस टू ए थिटा एक्स इन्स्टेड ऑफ दिस वी पुट हिअर यू. अगेन हिअर वी पुट यू हिअर अगेन वी पुट यू. सो इन दिस टर्म ई रेस टू यू इज कॉमन इन दिस टर्म ई रेस टू यू इज कॉमन दिस इज थर्ड टर्म इन दिस टर्म ई रेस टू यू इज कॉमन हिअर दिस इज फोर्थ टर्म सो ई रेस टू यू इज कॉमन. सो ऑल फ्रॉम दिस ऑल फोर टर्म वी टेक ई रेस टू यू एज कॉमन सो हिअर ई रेस टू यू अपॉन सिक्स. सो लिसन केअर लुक एट केअरफुल हिअर साईन बी थिटा वाय साईन बी थिटा वाय हिअर कॉस कॉस बी थिटा वाय कॉस बी थिटा वाय म्हणजे या दोघं टर्म काय आहेत इथनं काय कॉमन निघेल कॉस बी थिटा वाय आणि इथनं काय कॉमन निघेल साईन बी थिटा वाय म्हणजे साईन बी थिटा वाय बद्दल काय पुट करतो आपण व्ही. सो साईन व्ही इथे पण साईन व्ही आहे इथे पण साईन व्ही आहे तो काय घेतला आपण कॉमन साईन व्ही कॉमन घेतल्यानंतर इथे काय उरेल ए क्यूब एक्स क्यूब मायनस मायनस थ्री थ्री ए बी स्क्वेअर एक्स वाय स्क्वेअर इंटू साईन व्ही आउटसाइड दी ब्रॅकेट प्लस
इतना ई रेस टू यू बाहर गेला आहे, कॉस वी बाहर गेलेला आहे, कॉस वी हा इथे आलेला आहे, ठीक आहे. सो रिमेनिंग इज 3a² b x स्क्वेअर वाय, आणि इथनं काय मायनस, सो हियर मायनस b³ b³ y³ y³ आणि जस्ट रिमेनिंग इज कॉस वी, वेअर यू इज इक्वल्स टू ए थिटा एक्स कॉमा वी इज इक्वल्स टू बी थिटा वाय. दॅट इज वॉट वी हॅव टू शो. आलं इथपर्यंत लक्षात? हा प्रॉब्लेम व्यवस्थित समजून घ्या. फक्त ए रेस टू ए थिटा एक्स, ए थिटा एक्स बद्दल काय पुट केलं, यू पुट केलं, आणि बी थिटा वाय बद्दल काय पुट केलं, व्ही. आणि पहिल्या आणि तिसऱ्या टर्म मध्ये साईन बी थिटा वाय, साईन बी थिटा वाय होता तो काय घेतलेला कॉमन, आणि दुसऱ्या आणि चौथ्या स्टेप मध्ये कॉस व्ही काय घेतलेला आपण कॉमन घेतलेला. दॅट इज वॉट वी हॅव टू शो. आणि हेच काय करायचं होतं आपल्याला, शो करायचं होतं. नाव नेक्स्ट प्रॉब्लेम इज एक्झाम्पल नंबर 3. We have to show that sin x y, sin x plus y is equals to x plus y minus x plus y bracket cube upon 3 factorial plus dash dash dash. बघा इथे पॉइंट काही गिवन नाही आपल्याला, सो वी विल यूज हिअर मॅक्लॅरन्स एक्सपान्शन. सो वी हॅव गिव्हन एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल्स टू साईन एक्स प्लस वाय. वी विल राईट फर्स्ट मॅक्लॅरन्स थेरम्स फॉर्म्युला. ओके, सो एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल्स टू एफ ऑफ 0 प्लस एक्स इंटू एफ एक्स ॲट 0 प्लस वाय इंटू एफ वाय ॲट 0 प्लस 1/2 फॅक्टोरियल एक्स स्क्वेअर एफ डबल एक्स ॲट 0 प्लस 2xy एफ एक्स वाय ॲट 0 प्लस वाय स्क्वेअर एफ डबल वाय ॲट 0 अँड सो ऑन. बघा इथेच का स्टॉप केलंय आपण, कारण की इथे काय 1/3 फॅक्टोरियल, नेक्स्ट स्टेप मध्ये आपल्याला काय असेल तो 1/3 फॅक्टोरियल येईलच, ते कसं काय ते बघूया आपण. सो दिस इज अवर एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल टू साईन एक्स प्लस वाय. सो पुटिंग दी व्हॅल्यू ऑफ ऍट पॉइंट ओरिजिन, मॅक्लॅरन काय असतो ऍट पॉइंट ओरिजिन. सो एफ ऑफ 0 काय असणार आहे, साईन 0 + 0, साईन 0 + 0 इज साईन 0, साईन 0 इज 0. नाऊ इट्स डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, कॉस एक्स वाय. ओके, सो हा काय असणार आहे, कॉस 0 1 असणार आहे. पुन्हा याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट, साईनचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय, कॉस एक्स प्लस वाय. सो अगेन दिस इज 1. नंतर पुन्हा एफ एक्सचा विथ रिस्पेक्ट टू एक्स पार्शियल डेरिव्हेटिव्ह, जस्ट डेरिव्हेटिव्ह. कॉस एक्स वायचा, कॉस एक्स प्लस वायचा काय मायनस साईन एक्स प्लस वाय. सो दिस इज अगेन 0. लाईक दिस वी कॅल्क्युलेटेड ऑल द टर्म्स. हे कॅल्क्युलेट करता येईल ना तुम्हाला, आता फक्त डेरिव्हेटिव्ह ऍडजस्ट करत चालायचे तुम्हाला. ओके, नाऊ इक्वेशन ए बिकम्स एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल टू साईन एक्स प्लस वाय. दिस इज अवर गिव्हन फंक्शन. सो बघा एफ ऑफ 0 इज 0 प्लस एक्स इंटू 1 प्लस वाय इंटू 1 प्लस 1/2 एक्स स्क्वेअर इंटू 0 प्लस 2xy इंटू 0 प्लस वाय स्क्वेअर इंटू 0 प्लस 1/3 फॅक्टोरियल इंटू एक्स क्यूब इंटू मायनस 1 3x² y इंटू मायनस 1 3xy² इंटू मायनस 1 अँड वाय क्यूब इंटू मायनस 1. बघा मग आलं, साईन एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू दिस इज एक्स इंटू वाय प्लस वाय इंटू 1 इज एक्स प्लस वाय. This is 0, this is 0, this is 0 due to all zeros. So next term is 1/3 factorial. Here what we get, this is the x, take minus minus sign common outside the bracket. Minus काय घेतलं आपण, ब्रॅकेटच्या बाहेर घेतलेलं, म्हणून इथे काय आले आपला मायनस. आणि जे काही उरलेलं असेल ते कसलं एक्सपान्शन आहे, एक्स मायनस वाय ब्रॅकेट क्यूब. ते कसलं एक्सपान्शन असणार आहे, एक्स मायनस वाय ब्रॅकेट क्यूबचं काय असणार आहे, ते एक्सपान्शन असणार आहे. सॉरी, होल टर्म प्लस असतील ना, मायनस साईन कॉमन काढल्यानंतर एक्स प्लस वाय ब्रॅकेट क्यूब काय आहे, त्याचं एक्सपान्शन एक्स क्यूब प्लस 3x² वाय प्लस 3xy² प्लस वाय क्यूब. मायनस साईन वी हॅव ऑलरेडी टेकन आउटसाइड द ब्रॅकेट, सो वी गेट दिस अँड दॅट इज वॉट वी हॅव टू शो. खूपच इझी प्रॉब्लेम होता.
बघा शोड दॅट द एक्सपान्शन ऑफ साईन एक्स वाय इन पॉवर्स ऑफ एक्स मायनस वन वाय मायनस पाय बाय टू अप टू अँड इन्क्लुडिंग सेकंड डिग्री टर्म इज सेकंड डिग्री टर्म इन्क्लूड केल्यानंतर काय वन मायनस पाय स्क्वेअर अपॉन एट एक्स मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर मायनस पाय बाय टू एक्स मायनस वन इन ब्रॅकेट वाय मायनस पाय बाय टू मायनस वन अपॉन टू वाय मायनस पाय बाय टू ब्रॅकेट स्क्वेअर हे काय करायचं आपल्याला शो करायचं आहे. पॉईंट गिव्हन आहे एक्स मायनस वन आहे आणि वाय मायनस पाय बाय टू म्हणजे ए इज इक्वल्स टू काय वन आहे बी इज इक्वल्स टू काय पाय बाय टू आहे एच इज इक्वल्स टू काय असणार आहे एक्स मायनस वन असणार आहे के इज इक्वल्स टू काय असणार आहे वाय मायनस पाय बाय टू. मग टेलर्स थेरमचा फॉर्म्युला लिहिल्यानंतर राईट डाऊन करा टेलर्स थेरमचा फॉर्म्युला ओके एच्या ठिकाणी काय पुट करणार वन वायच्या ठिकाणी काय पुट करणार पाय बाय टू इथे एचच्या ठिकाणी काय असणार आहे एक्स मायनस वन एफ एक्स वन कॉमा पाय बाय टू वायच्या ठिकाणी काय असणार आहे प्लस वाय मायनस पाय बाय टू इंटू एफ अपॉन वन कॉमा पाय बाय टू प्लस वन अपॉन टू एक्स मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर एफ डबल एक्स वन कॉमा पाय बाय टू प्लस एक्स मायनस वन वाय मायनस पाय बाय टू एफ एक्स वाय इन ॲट वन कॉमा पाय बाय टू. नाव नेक्स्ट इज वन अपॉन टू वाय मायनस पाय बाय टू स्क्वेअर एफ डबल वाय ॲट वन कॉमा पाय बाय टू हे काय फक्त टेलर थेरमचा फॉर्म्युला आपण काय केलेला आहे तो राईट डाऊन केलेला आहे ओके. सो वी गेट हिअर एफ ऑफ एक्स वाय साईन एक्स वाय गिवन फंक्शन काय आपल्याकडे साईन एक्स वाय सो एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल्स टू साईन एक्स वाय ॲट वन कॉमा पाय बाय टू इट गिव्ज साईन वन इंटू पाय बाय टू सो साईन पाय बाय टू इज वन. नाव एफ एक्स काय कॉस एक्स वाय साईनचा डेरिव्हेटिव्ह काय कॉस एक्स वाय आणि एक्स वायचा विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय सो हिअर वी गेट कॉस पाय बाय टू किती असणार आहे झिरो सो दिस इज झिरो सो झिरो इंटू वाय इज झिरो इंटू एनिथिंग इज झिरो. सो लाईक दिस सगळ्या व्हॅल्यू काय करायचे आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. इथे बघा एफ एक्स काय आपल्याकडे वाय इंटू कॉस एक्स वाय आणि याचं पार्शियल डेरिव्हेटिव्ह काय घ्यायचं विथ रिस्पेक्ट टू वाय सो दिस इज फंक्शन ऑफ वाय दिस इज अगेन अ फंक्शन ऑफ वाय. आपल्याला कोणताही रूल युज करायचा प्रॉडक्ट रूल सो वाय ॲज इट इज कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय कॉस एक्स वायचा साईन एक्स वायचा कॉस एक्स वायचा मायनस साईन एक्स वाय आणि एक्स वायचा काय आहे मायनस एक्स प्लस कॉस एक्स वाय ॲज इट इज वायचा डेरिव्हेटिव्ह काय येईल वन सो दिस इज वन सो एक्सची व्हॅल्यू वन पुट केल्यानंतर मायनस पाय बाय टू इंटू साईन पाय बाय टू इज वन सो मायनस पाय बाय टू प्लस झिरो सो वी गेट मायनस पाय बाय टू. या सर्व व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्यानंतर पुट करा आपल्याला काय भेटणार आहे वन मायनस पाय बाय पाय स्क्वेअर अपॉन एट एक्स मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर मायनस पाय बाय टू एक्स मायनस टू. बघा ते कसं भेटणार आहे वन मायनस फॉर्म्युला ओके सो दिस इज अवर फॉर्म्युला एफ ऑफ वन कॉमा पाय बाय टू किती आलेला आपल्याला वन सो वन मायनस एक्स मायनस वन सॉरी एफ एक्स ॲट वन पाय बाय टू काय आपल्याकडे झिरो आलेलं आहे म्हणून ती टर्म नसणार आहे. देन एफ वाय ॲट वन कॉमा पाय बाय टू ही टर्म पण काय आलेली आहे झिरो सो दिस इज अगेन इज झिरो सो डायरेक्टली काय भेटेल वन मायनस टू एक्स मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर एक्स मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर आणि काय मायनस पाय स्क्वेअर अपॉन फोर मायनस पाय स्क्वेअर अपॉन फोर इन टू वन अपॉन टू सो वी गेट मायनस पाय स्क्वेअर अपॉन एट एक्स मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर मायनस पाय बाय टू एक्स मायनस वन ते तुम्ही सॉल्व केल्यानंतर इझिली लक्षात येईल ओके. नाव दी लास्ट प्रॉब्लेम ऑफ दिस टॉपिक एक्सपांड दी फंक्शन एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस एक्स वाय मायनस वाय स्क्वेअर बाय टेलर्स थेरम इन पॉवर्स ऑफ एक्स मायनस वन वाय प्लस टू सो हिअर ए इज इक्वल्स टू वन बी इज इक्वल्स टू
minus 2, A is equals to 1. So A is equals to 1, B is equals to minus 2, H is equals to X minus 1, B is K is equals to Y minus 2. यह आपला given function है. F of xy is equals to x square plus xy minus y square. Hence, f of 1 comma minus 2 is equals to what? Put करा, 1 minus 2 किती? Minus 3 minus 3 किती लिए? 1 minus 2 इते y square is what? Minus 4. Minus 4 plus 4 किती लिए? So here minus 4, so 1 minus 6 is minus 5. Like this, yes, sir, value kai karu shakto apan calculate karu shakto ani Taylor's expansion ta maiti ase tyachyat put kara ani easily tumcha problem kay hon jail solve hon jail. That's all for now. Thank you. In the next lecture we are going to see what is maxima and minima. This is again a simple topic. Ha tar khup simple hota, fakt Taylor's ani McLaren's theorem tumhala स्टेटमेंट एंड प्रूफ त्याचा करायचा आहे. देन त्यावरचे सगळे प्रॉब्लेम्स काय करायचे सॉल्व करून बघायचे. फॉर्म्युले लर्न असतील तर तुम्हाला सॉल्व करायला काहीही अडचण येणार नाही. दॅट्स ऑल. थँक्यू.